राज्यातील ऊर्जा विभागाच्या 4 वर्षाच्या वाटचालीची माहिती आज महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी पाठक यांनी वीज मंडळाच्या अनेक योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना पाठक म्हणाले की अखंड महाराष्ट्र उज्ज्वल करणाऱ्या ऊर्जेच्या क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. याचबरोबर ऊर्जेच्या मागणीत वाढ झाली असली तरी कृषी ग्राहकांना चक्राकार पद्धतीने 8 ते 10 तास वीज दररोज देण्यात येत आहे. सध्या राज्यात मुबलक प्रमाणात वीज निर्मिती होत असल्याने वीज प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हा आमचा प्रयत्न आहे. महानिर्मिती कंपनीच्या वीज निर्मितीमध्येही वाढ झाल्याने राज्य भारनियमन मुक्तीकडे चालले असल्याचे पाठक यांनी स्पष्ट केले. सध्या वीज वितरणकडून कृषीपंप विद्युतीकरण, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, अटल सौर योजना, सौर उपसा जलसिंचन योजना आदी योजना या शेतकरी वर्गासाठी सुरू आहेत. याबरोबर अपारंपरिक ऊर्जेबाबत एकत्रित धोरण राबवण्यात येत असून अपारंपरिक ऊर्जा स्रोतात वाढ होत आहे. सध्या राज्यात 17% वीज चोरी होत असून याचे प्रमाण आता 13% आले आहे. नवीन कनेक्शन धारकांना मीटर नसल्याचं सांगितलं जात असलं तरी नवीन मीटर खरेदीबाबत निविदा प्रसिद्ध झाल्या असून लवकरच हे मीटर येतील असा दावाही विश्वास पाठक यांनी केला आहे. यावेळी महावितरणच्या संचालिका नीता केळकर उपस्थित होत्या. राज्य सरकारला सत्तेमध्ये येऊन 4 वर्ष पूर्ण झाले. या 4 वर्षामध्ये ऊर्जा खात्यामध्ये माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 कंपन्यांनी काय काय प्रगती केली आणि काय काय अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत या दृष्टीने पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स होती. याच्या माध्यमातून या सरकारने जे 3300 मेगावॅटचं क्षमतावर्धन केलं आहे महानिर्मितीच्या माध्यमातून किंवा 6700 सर्किट किलोमीटरचं पारेषणचं जाळं बिछवलेलं आहे किंवा IPDL दीनदयाळसारख्या स्कीममधून 11000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे अशा प्रकारची सर्व माहिती, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना HVDS याच्याबद्दल माहिती देण्यात आली आणि पत्रकाराकडनं बऱ्याचशा मोलाच्या अशा आम्ही सूचना घेतल्या. त्या सूचनांच्या माध्यमातून आम्ही आमचा जो काही प्रयत्न चालू आहे त्याला गती येईल आणि पुढील 1 वर्षामध्ये अजून जास्तीत जास्त ग्राहकोपयोगी अशा सेवा दिल्या जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नाही, दुष्काळ भागामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी घोषणा केलेली आहे की इथे कुठेही विजेचं रिकोरी ॲग्रिकल्चरकडून होणार नाही, किंबहुना काही प्रमाणामध्ये डिस्काउंट देखील दिलेलं आहे आणि दुष्काळग्रस्त इथल्या भागामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना विजेचं कनेक्शन दिलेलं नाही आहे त्यांना HVDSच्या माध्यमातून हे कनेक्शन देखील लवकरच दिलं जाणार आहे. तंत्रज्ञानाची नियुक्ती झालेली आहे, हे काम सुरू झालेलं आहे. नवीन कनेक्शन संदर्भात लोकांची अजूनही मागणी आहे, मात्र मीटर नसल्यामुळं काही अडचणी निर्माण होत आहेत. ज्यांच्याकडे मीटर नाही त्यांना HVDSच्या माध्यमातून मागणी केल्याबरोबर आम्ही कनेक्शन देतो आहे. जे अनमीटर्ड असे कनेक्शन्स आहेत त्याच्या बिलिंगची प्रोसिजर आम्हाला MERCनी घालून दिलेली आहे. त्या प्रोसिजरप्रमाणे बिलिंग होत राहतं, त्याची रिकवरी होत राहते. मात्र ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र हा मीटरनी कनेक्टेड असेल तेव्हा ज्या काही अडचणी किंवा आपण जे काही ऐकतो त्या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या असतील.